सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीत शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला, त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. देशभरात एनआयएनं पीएफआय विरोधात मोठी कारवाई केली. 8 राज्यातील 25 पेक्षा जास्त ठिकाणांवर पीएफआयनं छापे टाकले. छाप्यांमधून देशभरातून 247 जणांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रासह 8 राज्यात एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात औरंगाबाद सोलापूरसह 50 ते 66 ठिकाणी छापासत्र सुरू आहे. औरंगाबादमध्ये एटीएस आणि पोलिसांनी रात्री पीएफआयच्या 13 कार्यकर्त्यांना अटक केली, तर पुण्यातून पीएफआयच्या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बीडमध्ये पीएफआयच्या एका कार्यकर्त्याला एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तर बुलढाण्यातील पीएफआयचा पदाधिकारी इखलास खानला एटीएसनं ताब्यात घेतलं. बेळगावातही पीएफआयवर कारवाई करण्यात आली. पीएफआयच्या 7 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यात समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. घोषणा देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा या मागणीसाठी सांगलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पीएफआय कारवाईबद्दल पहिल्यांदाच एमआयएमनं प्रतिक्रिया दिली. पुरावे असतील तर कोणीही समर्थन करणार नाही, चौकशी झालीच पाहिजे असं एमआयएमनं म्हटलंय. पीएफआयवर महाराष्ट्रातही कारवाई करण्यात आली. पीएफआयमधील लोकांना झोडून काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसंच मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कोणीही संपवू शकत नाही असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलं. मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेला जोडे मारत परभणीत मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं. गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं नियोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करत होते, त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा सर्वात मोठा होईल असा दावा शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजे क्षीरसागर यांनी केला. दसरा मेळाव्याला शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं कंबर कसले. शिंदे गटानं 4000 अधिक एसटी गाड्या आरक्षित करण्यासंदर्भात विचारणा केली. छगन भुजबळ यांनी शाळेतील देवींच्या फोटोबाबत वक्तव्य केलं. राम अस्तित्वात नाही असं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या काँग्रेसनंतर आता भुजबळ यांनी सरस्वतीचा फोटो लावायला विरोध केला आहे. महाराष्ट्र भाजपा राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान राबवणार आहे. 2 ऑक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. संजय राऊतांच्या जामिनावर 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे, त्यामुळे संजय राऊतांचा दसरा आता तुरुंगातच होईल. उच्च न्यायालयात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर उद्या ईडी आपला युक्तिवाद करणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे, माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महाराष्ट्रात सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2021 मागे घेण्याचा निर्णय यामध्ये झाला. तसंच विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारनं दोन्ही सभागृहात मंजूर केलेला विद्यापीठ कायदा अधिनियम आज रद्द करण्यात आला, त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू निवडण्याचा अधिकार आधीप्रमाणे राज्यपालांना असणार आहे. पालकमंत्री नेमल्यानंतर आता राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी अंतिम बदली निर्णयावर सह्या केल्याची माहिती आहे. महामार्ग दुचाकी चालकांकडून पैसे मागितले जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. व्हिडिओ चंद्रपूरचा असल्याचं समजतंय. व्हिडिओनंतर पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले. शाळेत महापुरुषांचे फोटो लावण्याऐवजी सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला होता. दुधाला एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं या मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती हॉटेल महफिलमध्ये दांडियाचा आनंद लुटला. बरिष्ठा ग्रुपद्वारे या दांडियाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कळसुबाई शिखरावर मंगल कलशाची स्थापना करण्यात आली. गेल्या
26 वर्षांपासून घोटीतील कळसुबाई मित्रमंडळाकडून कळसुबाई मंदिरात घटस्थापना केली जाते। नांदेड जिल्ह्याची ग्रामदैवत असणारी माता रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो। हेमाडपंती पद्धतीने सुरेख बांधलेले हे मंदिर पर्यटकांना आणि भाविकांना नेहमीच आकर्षित करते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला तयारी त्याची पूर्ण झाली आणि नवरात्र उत्सवाची दुसरी माळ असून देवीला लाल रंगाचं वस्त्र परिधान करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळते। गरबा मंडळाकडून विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये दांडियाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। सिंधुदुर्गात आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक पोषण केलं। 2 लाखांवरचं कर्ज माफ करावं अशी त्यांची मागणी होती। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरण क्षेत्रातील बेकायदेशीररित्या 1000 झाडं तोडण्यात आली। वन विभागाकडून या बेकायदा वृक्षतोडीची पाहणी करण्यात आली। धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेले 2 ऑक्सिजन प्रकल्प बंद करण्यात आलेत। वीज बिल आणि इतर कामांवर होणाऱ्या खर्चामुळे हे प्रकल्प बंद करण्याची वेळ वैद्यकीय महाविद्यालयावर आली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा होतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये स्वच्छता अभियान आणि स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती या माध्यमातून करण्यात आली। औरंगाबाद MIMचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी आणि नाशेर शेख यांच्यामध्ये हाणामारी झाली। जुन्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समजतं आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शाळेची बस पलटी झाली। बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते। यामध्ये 7 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। भाजपच्या मिशन बारामतीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील दौरे सुरू आहेत। त्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या कामाची स्तुती केली आहे। नगर जिल्ह्यातील सुपा इथे बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली। भाजप अध्यक्ष नड्डा यांचा उल्लेख करताना भारतीय जनता लॉटरीचे अध्यक्ष असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला। राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना काँग्रेस नेते सचिन पायलट हे दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी आता सोनिया गांधींची ते भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ठरल्यावेळी पत्रकानुसारच होईल आणि आतापर्यंत शशी थरूर आणि पवन बंसल या दोघांनीच नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती काँग्रेसचे निवडणूक प्रक्रिया प्रमुख मधुसूदन मिस्त्र यांनी दिली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जवळचा असलेल्या रियाज भाटीला अटक केली। एका व्यवसायाकडून पैसे उकळल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली। नवरात्रोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेतर्फे विशेष उपवास थाळी सुरू करण्यात आली। 99 रुपयापासून 250 रुपयापर्यंत विविध प्रकारचे पदार्थ या थाळीमध्ये उपलब्ध असतील। पृथ्वीला लघुग्रहांच्या धोक्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासानं डार्ट मिशन घडवून आणलं। मिशन यशस्वी झाल्यानं नासाच्या वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला। व्हॉट्सअपचं नवं फीचर लवकरच भेटीला येणार आहे। झूम तसंच गुगल मीटप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवर ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलची लिंकसुद्धा तयार करू शकाल। ही लिंक ज्याला पाठवाल ते त्या कॉलवर थेट जॉईन होतील। सोनीने गेमर्ससाठी 3 नवे हेडफोन्स लॉन्च केलेत। सोनी झनझोन सिरीजमध्ये इनझोन H3, इनझोन H7 आणि H9 हे 3 हेडफोन्स लॉन्च करण्यात आले। ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली। ओम राऊत दिग्दर्शित अभिनेता प्रभासच्या बहुचर्चित आदिपुरुषचं पहिलं पोस्टर आणि टीझर 2 ऑक्टोबरला अयोध्येमध्ये प्रदर्शित होणार आहे। यासाठी शरयू नदीच्या तीरावर एका भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।